हाय फ्रेंड्स, मैं आपला मित्र गजानन कापसे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सुंदर आमचे खेडे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्विमिंग वर आधारित राहणार आहे। तर थेट निघूया आपण आपल्या स्विमिंगच्या जागी। तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत वाघाईच्या तलावात स्विमिंग करण्यासाठी। आमचे विद्यार्थी जे सज्ज झाले आहेत स्विमिंग करण्यासाठी। तर आणि तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी किती सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं। तर वाघाईचं सुंदर दृश्य आणि वाघाईतले सुंदर सुंदर असे स्पॉट आपल्याला, पण स्विमिंग कशी काय सहज कोणालाही शिकता येईल यावर आजचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, बघू शकता तुम्ही हा वाघाईचा पहिला तलाव, अतिशय सुंदर असं दृश्य रोज या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतं। तर चला सुरुवात करूया आपण स्विमिंगची। तर मित्रांनो, स्विमिंग शिकताना पहिला दिवस, सुरुवातीचे 2-3 दिवस पाय मारणं कसे शिकायचे याचं प्रात्यक्षिक आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। तर आमचे स्विमर त्यासाठी तयार आहेत, मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो। तर मित्रांनो, सुरुवातीचे 2-3 दिवस या पद्धतीने पाय मारण्याची प्रॅक्टिस करायची असते, जेणेकरून आपल्या पायाला सराव झाला पाहिजे। बघू शकता तुम्ही या पद्धतीने पाय मारण्याचा सराव करायचा आहे। नंतर 2-3 दिवसानंतर या पद्धतीने मध्ये लावून, जेणेकरून आपली बॉडी पाण्यावर तरंगली पाहिजे। ट्यूब आत टाकल्यानंतर हातपाय मारण्याचा एक सराव करायचा आहे। तुम्हाला या ठिकाणी आता प्रात्यक्षिक पाहायला मिळेल। राऊंड राऊंड हात मित्रांनो, यांचा चांगला सराव झाला आहे, त्याच्यामुळे हे लोक आतमध्ये जाऊ शकतात, वापस येऊ शकतात। परंतु त्यांना सराव नाही आहे अशा लोकांनी फक्त बरोबर पाण्यामध्ये प्रॅक्टिस करायची आहे। आणि तिसरी स्टेप, आपला हळूहळू कॉन्फिडन्स वाढला की या पद्धतीने फक्त पायाच्या भरोशावर आपण सामोर जायचं आहे। या पद्धतीने बघा, 1 बाय 1 सर्वजण चला, निघा निघा। हात न हलवता जोपर्यंत पायाने समोर जात नाही तोपर्यंत बिना ट्यूबनं पोहायचं नाही, एवढी दक्षता घ्यायची। तर मित्रांनो, काही दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर या पद्धतीने तुम्ही बिना ट्यूबनी कसे पोहू शकाल ते आपल्यासमोर सादर करतायत। चला निघा, बघा, तुम्ही बघू शकता की काही दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर बिना ट्यूबनी या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता, आणि येताना ट्यूब घेऊन वापस यायचं। परंतु ही काही प्रॅक्टिस आहे ती चांगल्या स्विमरच्या हाताखाली करायची, अन्यथा दगाफटका होऊ शकतो।
तर मित्रांनो, या पद्धतीने जर का तुम्ही प्रॅक्टिस केली कीच चांगले स्विमर बनू शकता, आणि एक दिवस असा येईल की हा पूर्ण तलाव तुम्ही ट्यूबने पार, आणि फायनली मित्रांनो तुम्ही विदाउट ट्यूब छान पोहण्याचा आनंद घेऊ शकता. रेडी, 1 2 3 गो. आणि प्रत्येक जण प्रॅक्टिस करून आपापली क्षमता वाढवायची असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते दोन विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार दूर गेलेले आहेत. हाय करा रे, व्हेरी गुड. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही यांनी पोहण्याचा भरपूर आनंद घेतलेला आहे, आणि त्या पद्धतीने जर का तुम्ही प्रॅक्टिस केली तर खूप कमी दिवसात चांगल्या पद्धतीने स्विमिंग शिकू शकता. आजपर्यंत 100 विद्यार्थी या ठिकाणी स्विमिंग शिकलेले आहेत आणि पोहण्याचा भरपूर आनंद घेतलेला आहे. तेव्हा आपणही शिका आणि पोहण्याचा भरपूर आनंद घ्या. पोहण्यामुळे किती फायदे होते हे वेगळं सांगायला नको.